आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छांचा वर्षाव होतोय आणि यंदाच्या वाढदिवसाला उद्धव ठाकरेंना त्यांच्या नव्या भावानं शुभेच्छा दिल्या आहेत. लोकसभेतल्या मोदींची गळाफेट घेतल्यानंतर सामनामध्ये भावा जिंकलस या मथळ्याखाली बातमी छापण्यात आली. राहुल गांधींचं तोंड भरून कौतुक करण्यात आलं. आज उद्धव ठाकरेंच्या याच नव्या भावानं त्यांना ट्विटरवर शुभेच्छा दिल्या आहेत. 2019 निवडणुकीआधी शिवसेना आणि भाजपमधला दुरावा, शिवसेनेची मोदींच्या कारभारावर सातत्यानं होत असणारी टीका, भाजप अध्यक्ष अमित शहांनी स्वतंत्र लढण्याची तयारी करण्याच्या दिलेल्या सूचना, काँग्रेसकडून भाजप विरोधी पक्षांची बांधण्यात येत असणारी मोठ, या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधींनी उद्धव ठाकरेंना दिलेल्या शुभेच्छा बरंच काही सांगून जात आहेत. तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेशात असले तरी त्यांनी उद्धव ठाकरेंना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनीही ट्विटरवरून शिवसेना पक्षप्रमुखांना उत्तम आरोग्यासाठी अभिष्टचिंतन केलं आहे. उद्धव ठाकरेजींना त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा. राहुल गांधींचं ट्विट आपण पाहतोय. त्यांच्या उत्तम प्रकृती आणि आनंदमय जीवनासाठी माझ्या सदिच्छा, असं ट्विट केलंय राहुल गांधी यांनी. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही उद्धव ठाकरे यांना ट्विट करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आपण पाहतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरेंना दिलेल्या शुभेच्छा. समाजाच्या सेवेसाठी तुम्हाला आरोग्यमय दीर्घायुष्य लाभो, अशी सदिच्छा त्यांनी व्यक्त केली आहे. पण पाहतोय वाढदिवसाच्या निमित्तानं पक्षप्रमुख शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा येत आहेत सगळीकडून. त्यात आता राहुल गांधी यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत, त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शुभेच्छा दिल्या आहेत. आपण या संदर्भात अधिक चर्चा करूयात. आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे सध्या आपल्या संपर्कात आहेत. दिनेश, आपण पाहतोय एकीकडे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी उद्धव ठाकरेंना शुभेच्छा दिल्या आहेत, तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेशात आहेत तरीही त्यांनी न विसरता उद्धव ठाकरेंना शुभेच्छा दिल्या आहेत. या एकूणच वाढदिवसाचं औचित्य साधत दोन्ही पक्षनेत्यांनी उद्धव ठाकरे यांचं मन राखण्याचा प्रयत्न केलाय किंवा शिवसेनेची खप्पा मर्जी होऊ नये याची काळजी घेतली जाते. नक्कीच भूषण, आगामी लोकसभा निवडणुकीआधी उद्धव ठाकरे यांचा हा वाढदिवस साजरा होतोय, त्यामुळे साहजिकच आहे की या वाढदिवसाला महत्व प्राप्त होणं, राजकीयदृष्ट्या महत्व प्राप्त होणं. याआधीच काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी उद्धव ठाकरे यांचं वाढदिवसानिमित्त ट्विटरच्या माध्यमातून अभिष्टचिंतन केलं होतं. त्यापाठोपाठ देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही उद्धव ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिलेल्या आहेत. राजकीय स्तरावर उद्धव ठाकरेंवर वाढदिवसांच्या शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. आपण सध्या मातोश्रीवर नेमकी काय दृश्य आहेत ते थेट दाखवूया. मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी शिवसैनिकांची रीग लागली असल्याची आपल्याला दिसते आहे. शिवसैनिक मोठ्या संख्येनं मातोश्रीवर आलेले आहेत. शिवसेनेचे पदाधिकारी आहेत, सामान्य शिवसैनिक. पौर्णिमाच उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस, त्यामुळे उद्धव हा नक्कीच. दिनेश, आपण पाहतोय एकूणच आत्ताच्या सगळ्या राजकीय पार्श्वभूमीवरती आता उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस आज मोठ्या प्रमाणात साजरा होतोय. दरवर्षीच शिवसैनिकांची मातोश्रीवरती गर्दी असते त्यांच्या पक्षप्रमुखांना शुभेच्छा देण्यासाठी. मात्र आता राजकीय पक्षाचे नेते सुद्धा ट्विट करून उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देत आहेत, त्यामुळे या एकूणच सगळ्या ट्विटला सुद्धा आणि शिवसेनेच्या भूमिकेला सुद्धा एक वेगळं महत्व या निमित्तानं प्राप्त झालेलं दिसत आहे.